खारगावकरांच्या इथं खारला गेलो. खारला त्यांच्या बंगल्यावर गेलो, तिथं बसलो. तर तिकडे योगा योग असा की तिकडे अजित कडकडे आले होते नांदगावकरांकडे त्या भावगीते गेल्याचं. आणि तिथे योगायोग आमचे अजित कडकडे पार्श्वगायक मोठा दिग्गज गायक, त्यांनी ती गाणी नांदगावकरांना बोलले, अरे शांताराम हे म्हणजे गुरुजी आमचे बघी भावगीतं खूप सुंदर गेलं. ती अजित कडकडे किती विस्तृत घेतली, अरे बघ इतकी सुंदर गाणी ही मला द्या गायला. मग अशी जगदीश केबुळकरांचा उल्लेख झाला. जगदीश केबुळकरांनी त्यांना दोन पत्र पाठवली, पत्र कदाचित पप्पांच्या ज्या काही फायली आहेत त्याच्यामध्ये आहेत. कारण जगदीश केबुळकरचं एक असं पत्र आहे की आकाशवाणीला जेव्हा जगदीश केबुळकर तिथं हे होते म्हणजे काय त्याला म्हणतात जजिंग करतात ना गाण्यांचं, तर त्या लोकगीतासाठी त्यांनी तिथं ते जगदीश केबुळकरांना इतकं चांगलं आवडलं होतं गाणं, तर जगदीश केबुळकरांनी त्यांना पत्र पाठवलं आणि कोल्हापूरला येण्याचं निमंत्रण देणारं त्यांचं एक पत्र, दोन पत्र जगदीश केबुळकरांचे. पण काही लावण्या आणि काही सुंदर अशी भावगीतं त्यांच्याकडं जगदीश केबुळकरांनी चेक केली होती. कारण गाण्याचे सात आठ गाणे जगदीश केबुळकरांकडे गेल्यामुळे ते खूप भावले होते. जगदीश केबुळकर म्हणले की आपण हे करूया. तर अशा प्रकारे आम्ही लहानपणापासून त्यांचे कवितेचे कार्यक्रम हे ते सगळं बघून शेवटपर्यंत मी त्यांच्या संघ होतो. 13 एप्रिल पासून जे 13 एप्रिल ही हेवी डेट मला आठवतं, 13 एप्रिलला देखील एका एक डेट अशी होती की ताजमहाल हॉटेलमध्ये राणी रूपलता नाही ही काय हिचं नाव खरे खरे ती काय शिलादेवी खरे आणि याचा यांचा गुलाबजामचा कार्यक्रम ताजमहाल हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी ठेवला जयंतीला. ती तारीख मला आठवते 13 एप्रिल. आता ह्या गोष्टीला झाले असेल 30-32 वर्ष, पण त्यावेळेस तो कार्यक्रम मी तिथं ताजमहालमध्ये त्यांचा पाहिला. ताजमहाल हॉटेलमध्ये देखील आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम होत होते, तिथले कर्मचारी करत होते. आणि त्यावेळेस आणि विशेष या कवीचं असं होतं की यांनी कधीही कुठल्याही गाण्याचा पैसा घेतला, त्यांना मानधन आलेलं ते पण एखादा गरीबचा कलावंत दिसलं तर त्याला देऊन टाकायचं. गाण्यासाठी पैशासाठी गाणे या माणसाने कधी लिहिलं नाही, म्हणून पैशाच्या जे आपल्या गाण्याच्या जीवन हा माणूस जगला नाही. गाणे एक छंद होते, लिहून द्यायचं द्या. अगुण ते सगळं करा ना. अक्षरशः वाईट वाटतं की दोन सुटकेस भरून ज्या काही 7-8 डायऱ्या होत्या मोठ्या त्या गहाळ झालेल्या आहेत. पण महाराष्ट्रात आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि अनेक गायक बोलले की आमच्याकडे मुंडेंची गाणी. परवा दिवशीच मी आजीशनाथांचे शिष्य, परंतु ते नंतर त्यांचे झाले शिष्य, ते ज्यावेळेस फैजपूरवर तिथं आले मुंबई, तर 6 महिने मला ते बोलले की ह्या दोन्हींनी मला घडवला, 6 महिने मला भाकर दिली, कपडे दिले आणि कसं गायचं म्हणून त्यांचे वादन सगळं त्यांना कार्यक्रम दिला. तर असे कमर नाजा, परवा दिवशी मी त्यांच्या घरी जाऊन आलो. कमर नाजा, तर कमर नाजा आता 83 वर्षाचे असल्यामुळे ते येऊ शकत नाही, परंतु त्यांचं कुटुंब ते इतके हळहळले. अनेक गायकांनी मला फोन केला. काल देखील मला कोल्हापूरवरना अभिजित कोसंबीने बोलले, त्या आजोबांना मला भेटता आलं नाही पुन्हा एकदा, पण मी मुंबईला आलो रेकॉर्डिंगला, तुम्ही त्यांच्या घरी ये निवडले ठीक आहे. तर अशा आमचे आदरणीय गुरु, आम्ही त्यांना गुरु म्हणून ते आख्यात कवली क्षेत्रात प्रसिद्ध होत्या. अनेक कवी गायक त्यांना भेटायचे, बोलायचे, कार्यक्रमाचे गाणे पटापट पटापट. आणि आयुष्यात हा माणूस कधी स्टेजवर बसला फार एकदम लांब असायचा आणि आमच्या हातात चिट्टी देणार, हे हे लिहिले, हे गाणं का अच्छा झाली. ह्यांचा गुलाबकर, कन्नड, मद्रास, पंजाबी, भोजपुरी अशा वेगवेगळ्या भाषेत देखील त्यांनी गाणी लिहिली ना का, त्याचे ट्रान्सलेशन करणारे बोलवायचे त्या भाषेत. तर त्या त्या माहोलमधली ती ती माणसं त्यांना फरमाईश करायची की आणि भोजपुरी तर इतके चांगले लिहायचे ते. आणि तो गुलाब जगतापचा जर कोणी आवाज ऐकला असेल भोजपुरी गाणं, आजही गुलाब जगताप परवा दिवशी माणसाला फोनवर बोलले, ते पण येऊ शकत नाही, खूप आजारी आहेत. पण ते काय ती गोष्टच वेगळी होती. तर मी माझ्या आदरणीय गुरुवरी आमचे रमेश गोंदेता, माझे संघटना जी आहे सेक्युलर मुंबई, सर्व मुंबईतले जे कार्यकर्ते आहेत तिथे उपस्थित असलेले नाशिकवरनं ज्यांना कळलं की आदरणीय कुलदीप पोडारे देखील आले, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी भाऊ बोलणार तुम्ही नाही बोलतात, त्यांनी श्रद्धांजली वाहिली. आणि
अनेक गोष्टी त्यांचा उपभोग होणार आहे. मी पुढच्या वर्षी आमचे एक घरातच दोन ते फॅमिली सगळं मी चर्चा केली होती, ते मला बोलले गौतम पुढच्या वर्षी आपण 22 त्याचे मोठं जितके गाणे भेटतील त्याचे पहिल्यांदा आपण खंड काढू 1, 2, 3, 4 मग ते करू. आणि पुढच्या वर्षी देखील संदेश दादा मला बोलला, अनेक कवी गायक पण मला बोलले की अख्ख्या महाराष्ट्रातून सगळे गायक उपस्थित राहून आपल्या घराजवळचं जे मैदान आहे भंडारे गार्डन तिथे मोठा स्टेज घालून आम्ही मोठा कार्यक्रम त्यांचा 1 वर्षाचा करणार आहोत. त्याही कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहा असं मी दोन्ही परिवारांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. आणि मी माझं लांबलेलं भाषण आदरणीय गुरुंना अर्पण करतो. जय.